हेलो स्टूडेंट, हाउ आर यू? फाइन ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न द पोएम मीनिंग बी द बेस्ट. आपण आज या कवितेत बी द बेस्ट या कवितेत कवीने काय सांगितलं आहे ते पाहणार आहोत. कवीने सांगितलं आहे की जे काही कराल ते उत्कृष्ट आणि सर्वोत्तम करा, असं कवी आपल्याला सांगत आहे. तर पाहूया, वाचून आपण त्याचा अर्थ पाहूया. बी द बेस्ट इफ यू कान बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. कवी म्हणतो आहे की तुम्ही जरी पाईन वृक्षासारखे सरळ उंच वाढवलेला असतो, त्याप्रमाणे उंच टेकडीवर तो वाढत असतो, तसे जरी बनला नाहीत, तर बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. बी अ बुश इफ यू कान बी अ ट्री. तर कवींनी सांगितलं आहे की जरी तुम्हाला त्या पाईन वृक्षासारखं सरळ उंच वाढता नाही आलं किंवा उंच टेकडीवर जरी जाता नाही आलं, तरी तुम्ही दरीमध्ये जी छोटी छोटी झाडं असतात ते तरी बना. एखादा ओढा असतो, त्या ओढ्यासारखं तरी वाहणारं पाणी बना. त्यामध्ये असणारी झुडपं तरी बना. पुढे पाहूया. इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू आर अ मस्की द जस्ट बी अ बास बट द लायवेस्ट बास इन द लेक. तुम्हाला जर त्या झुडपासारखं बनता नाही आलं तरी त्या महामार्गातील आजूबाजूला असणारी जी झाडं गवतं छोटीशी असतात ते तरी बना, की जे पाहिल्याने इतरांना आनंद होऊ शकेल, तो आनंद पसरवण्याचा त्या गवताप्रमाणे त्या तळ्यातील माश्याप्रमाणे बना, असे कवी म्हणतो आहे. वी कांट ऑल बी कॅप्टन्स वी गॉट टू बी क्र्यू. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर बिग अ वर्क टू डू अँड देअर्स लेजर टू डू अँड द टॅक्स यू मस्ट डू इज द नियर. कवी म्हणतो आहे सर्वच काही कॅप्टन बनणार नाहीत, तर क्र्यू म्हणजे सोबत असणारे तरी नक्की बना. सर्व काही जे आहे ते आपल्यासाठीच आहे. आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे, खूप आणि करत नाही म्हटलं तरी करण्यासारखं आहे. तुम्ही एक ध्येय ठेवा आणि त्या ध्येयाच्या मागे लागा. लवकरात लवकर जर तुम्ही महामार्ग नाही होऊ शकले तर एक छोटासा रस्ता बना. सूर्यासारखे नाही झाले तर चांदणी बना. अशा प्रकारे त्यांनी आपल्या या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. इफ यू कांट बी अ हायवे दॅन जस्ट बी अ ट्रायल. इफ यू कांट बी द सन बी अ टीयर. इज इट बाय साइज दॅट यू विन अ फेल बी द बेस्ट ऑफ वॉट एवर. तुम्हाला सूर्यासारखं जरी बनता नाही आलं तर तुम्हाला जे काही उत्तम करता येईल त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा अगर ना व्हा किंवा होऊ नका, पण जे काही कराल, जे काही तुम्ही तुमच्यामध्ये जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर. तुम्ही जे काही कराल ते त्याच्यामध्ये सर्वोत्तम करा, सर्वोत्तम बना. यालाच बी द बेस्ट म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे कवीने आपल्याला सर्व अर्थ या कवितेमधून सांगितलेला आहे की जे काही कराल, जे काही बनाल ते तुम्ही सर्वोत्तम करा आणि सर्वोत्तम बना. अशा प्रकारे समजून घ्यायचे आहे, तुमच्या शब्दात अर्थ लिहून काढायचा आहे. धन्यवाद.